तिकडे नवी मुंबईमध्ये ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. जोरदार घोषणाबाजी झाली, मात्र मग पोलिसांनी मध्यस्थी केली. भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय निश्चित झाल्यावर भाजपने जल्लोष केला आणि त्याचवेळी हा प्रकार घडला. ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले. वसंत डावखरे या ठिकाणी निरंजन डावखरे यांच्या कार्यकर्ते समोरासमोर आलेले आहेत. जोरदार या ठिकाणी घोषणाबाजी केली जात आहे. पोलिसांनी या ठिकाणी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र जोरदार दोन्हीकडे या ठिकाणी भिडलेला आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे कार्यकर्ते दोन्ही कार्यकर्ते भिडलेले आहे. जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आपण जर इथं पाहिलं तर कोकण पदवीधर मतदारसंघ, मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची या ठिकाणी मतमोजणी होत आहे आणि म्हणूनच दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते ते जमू लागलेले आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमू लागलेले आहेत. एकीकडे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित मानला जात असताना मुंबईमध्ये आता या ठिकाणी अनिल परब यांचा विजय निश्चित या ठिकाणी झालेला आहे. दुसरीकडे आंबेडकर या ठिकाणी त्यांची मतमोजणी सुरू आहे, त्यामुळे दोन्हीकडे आता समोरसमोर आलेले आहेत. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झालेली आहे. पोलिसांनी या ठिकाणी घटनास्थळी ताबा घेतलेला आहे. थोडक्यात या ठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी कुठेतरी धक्काबुक्की सुद्धा सुरू झाली होती, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांच्या मध्ये पोलीस या ठिकाणी उभा राहिलेले आहेत, म्हणून या ठिकाणी जो बाचाबाची आहे ती धरपकड आहे. जो जोरदार या ठिकाणी कुठेतरी धक्काबुक्की झाली असती, मात्र पोलिसांनी दोन्ही कार्यकर्त्यांना बाजूला केलेला आहे. मात्र आपण पाहतोय इथे वातावरण तंग झालेलं आहे. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता समोरासमोर या ठिकाणी भिडताना दिसत आहेत. वातावरण तुम्ही सध्या पाहता की पूर्णपणे तंग झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि एकीकडे भाजपाचे कार्यकर्ते तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून केली जात आहे. कॅमेरामन विनय राजभरसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.